मित्रांनो, आपल्या शेतामध्ये बोर पाडण्यासाठी किंवा विहीर पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करावी लागते। आणि मग शेतकरी काय करतो की वेगवेगळ्या पाणाड्याकडे जातो। मग आपण शेतामध्ये बरेचसे प्रयोग करतो की ज्याच्यामध्ये नारळ असेल, तांदूळ असेल किंवा काही जण झाडांवरून, तर काही तिथल्या भौगोलिक परिस्थितीवरून शेतकऱ्याला पाणी पातळी शोधून देण्याचा प्रयत्न करतात। पण याच्यामध्ये काय होतं की मित्रांनो, बऱ्याच वेळेस शेतामध्ये तुम्ही जिथं कुठे बोरचा किंवा विहिरीत तिथं आपल्याला पाणी लागतं, तर बऱ्याच वेळेस ते पॉईंट फेल जातात आणि या सगळ्या प्रयोगांमध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं। एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये एखादा जरी बोर घेत असेल तर कमीत कमी त्याला 80,000 रुपये ते 90,000 रुपये खर्च येतो। आणि त्याच्यामुळं काय होतं की असे काही प्रयोग केल्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होतं। पण मित्रांनो, आता या आधुनिक युगामध्ये असं काही तंत्रज्ञान आलं आहे की अगदी कसल्याही अंदाजाशिवाय, कसलेही प्रयोग न करता, अगदी तांत्रिकदृष्ट्या ज्याला अतिशय महत्त्व आहे आणि जे 100% सक्सेसफुल आहे, अशा यंत्राचा जर उपयोग केला तर शेतामध्ये तुम्ही जिथे कुठं बोर घ्याल किंवा विहीर घ्याल तिथं तुम्हाला 100% पाण्याचा साठा सांगणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक असं तंत्रज्ञान सांगणार आहे की ज्याच्यामध्ये अंडरग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीखालची पाण्याची पातळी शोधण्याचं एक 100% आधुनिक तंत्रज्ञान। आणि या तंत्रज्ञानाद्वारे जर तुम्ही पाण्याच्या पातळीचा शोध घेताय तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्याचा 1 रुपया देखील वाया जाणार आहे। पण मित्रांनो, त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। तर मित्रांनो, आज मी अशा एका तंत्रज्ञानाविषयी माहिती सांगणार आहे की जी इतर परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहे किंवा उपयोग केला जातो। आता तुम्ही म्हणाल की हे आधुनिक तंत्रज्ञान काय कामाचं आहे, त्याचा उपयोग होतो का, त्याचा उपयोग कोण केला, त्याचे म्हणजे परिणाम काय येतात किंवा त्याचा पुरावा काय। पण मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जमिनीमध्ये वेगवेगळ्या धातूंचा साठा शोधला जातो, जसं वेगवेगळ्या खाणी असतात, जसे की सोने असेल, हिऱ्याच्या खाणी असतील, तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, गोल्ड असेल किंवा आयर्न किंवा लोखंड असेल, अशा वेगवेगळ्या खाणीचा शोध घेतला जातो। मग त्यावेळेस तिथं काही शक्य नसतं की दरवेळेस एखाद्या ठिकाणी जाऊन खोदकाम करून तिथल्या खाणींची माहिती मिळवणं किंवा तिथल्या धातूंचा शोध घेणं। मग या सगळ्या गोष्टींसाठी काही नवीन तंत्रज्ञान वापरलं जातं की ज्यामध्ये ज्या जागेवरती तुम्ही उभा राहाल किंवा ज्या जागेमध्ये तुम्हाला पॉईंट घ्यायचं असेल किंवा खोदकाम करायचं असेल, जर त्या आधुनिक मशीनद्वारे जर तुम्ही एक फ्रिक्वेन्सी जमिनीमध्ये शोधली तर मित्रांनो, आपल्याला पाण्याच्या पातळीचा किंवा तुम्हाला तिथं असणाऱ्या धातूचा साठा लगेच सापडतो। मित्रांनो, त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊयात की हे मशीन नेमकं कोणतं आहे, कोणत्या देशानं हे बनवलं आहे, त्याचा खरंच फायदा होतो का, आणि जर तुम्हाला अशी मशीन विकत घ्यायची असेल किंवा अशा मशीनद्वारे जर तुम्हाला पॉईंट शोधायचा असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या संदर्भात तुम्हाला मी पूर्ण विस्तृत माहिती सांगणार आहे। मित्रांनो, जर्मनीची जी कंपनी आहे त्यांनी एक नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे ज्याच्यामुळे त्याला GER डिटेक्ट फ्रेश रिझल्ट असं नाव आहे। GER या कंपनीचं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे जमिनीच्या भूगर्भामधील वेगवेगळ्या धातूंचा किंवा पाण्याचा शोध घेणं। सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्हाला जे हे समोर जे मशीन दिसतंय हे GER टेक्नॉलॉजीचं मशीन आहे। याच्यामध्ये काय असतं की तुमच्या हातामध्ये एक मशीन आहे, याच्यामध्ये सेल आहेत आणि याला 2 अँटीना आहेत। याच्यामध्ये काय असतं की एका अँटीनेद्वारे एक फ्रिक्वेन्सी किंवा इलेक्ट्रॉनिक वेव्ज जमिनीमध्ये पास केली जाते आणि जो दुसरा अँटीना असतो तो जमिनीमध्ये जो इलेक्ट्रॉनिक वेव्ह जे पाठवले आहे त्याला रिसीव करण्याचं काम करतं। आता तुम्ही म्हणाल की असं हे फ्रिक्वेन्सी जमिनीच्या भूगर्भामध्ये किंवा पातळीमध्ये पाठवून पाण्याचा शोध कसा काय घेता येतो, तर मित्रांनो, ज्यावेळेस या मशीनद्वारे फ्रिक्वेन्सी जमिनीच्या आतमध्ये पाठवली जाते त्यावेळेस फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याला डेप्थ असते की जमिनीमध्ये तुम्हाला किती फुटावरती किंवा किती मीटरवरती तुम्हाला काय करायची की फ्रिक्वेन्सी पाठवायची। जर तुम्ही साधारणपणे जर तुम्ही
जमिनीमध्ये एक फ्रिक्वेन्सी पाठवत आहे, तर ती 1200 मीटर, 1500 मीटर, 800 मीटर किंवा 1000 मीटर अशा खोलीवरती जमिनीमध्ये काय केली जाते की 1150 हर्ट्ज किंवा 20 मेगा हर्ट्ज अशाप्रमाणे काय केली जाते की ती जमिनीमध्ये फ्रिक्वेन्सी पाठवली जाते. आणि ती फ्रिक्वेन्सी पाठवल्याच्या नंतर जर जमिनीच्या आतमध्ये, आता पाणी म्हणजे काय, पाणी म्हणजे हायड्रोजन, हायड्रोजन असतं किंवा कॅल्शियम असतं किंवा वेगवेगळे पाण्यामध्ये धातू असतात, जर त्या पाण्यामध्ये जमिनीमध्ये जर पाणी असेल तर ते हायड्रोजन, हायड्रोजनसोबत त्या विद्युत लहरींची प्रक्रिया होते आणि जो आपला रिसीव्ह करणारा जो अँटिना आहे त्याच्यामध्ये त्या धातूचं सर्किट कम्प्लीट होतं. म्हणजे सर्किट कम्प्लीट होण्यासाठी जर खाली जर पाणी असेल तर पाठवलेली फ्रिक्वेन्सी पाणी क्रॉस करून रिसीव्हमध्ये होते, आणि जर जमिनीमध्ये पाणी नसेल किंवा धातू नसेल तर ते सर्किट पूर्ण होत नाही. आणि याचा अर्थ असा होतो की जमिनीमध्ये पाणी नाही किंवा धातूचा साठा नाही. मित्रांनो, हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं अत्यावश्यक आहे. का अत्यावश्यक आहे, जर तुमचा एखादा पॉईंट जर मिस झाला किंवा जर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही बोर घेतलं तर मित्रांनो आपलं अतोनात नुकसान होतं. त्याच्यामुळं ही जी GER टेक्नॉलॉजी आहे जर्मनीची, ही आपण वापरली पाहिजे. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की जर ही मशीन जर आपल्याला घ्यायची असेल किंवा कोणाकडून पॉईंट घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे. साधारणपणे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही लहान व्यवसाय करताय किंवा शेतीबरोबर जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ही मशीन अगदी 1.5 लाख रुपयापासून ते 2.5 लाख रुपयापर्यंत मिळते. जर तुम्ही मशीन जर घेतली, आता या मॉडेलचं नाव आहे फ्रेश रिझल्ट 2 आणि याची जी मेजरमेंट रेंज आहे ती मित्रांनो 1200 मीटर जमिनीखाली आहे आणि ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते 1150 हर्ट्ज आणि याचा प्रोसेसर जो स्पीड आहे तो 20 हर्ट्ज. साधारणपणे या मशीनमध्ये लिथियम आयन 12.6 व्होल्ट किंवा 3 एम्पियरची बॅटरी येते आणि साधारणपणे ही मशीन चार्ज केल्याच्यानंतर 4 तासापर्यंत ही सहज काम करते. भूगर्भीयच्या आतमध्ये असणारं लांब प्रणालीसह वॉटर डिटेक्टर किंवा भूगर्भातील पाणी शोधणारा जगातील हे पहिलं वॉटर डिटेक्टर टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळं शेतकरी, शेतजमिनीमध्ये गुंतवणूकदार का असतील किंवा संशोधक किंवा भूजल किंवा विहिरींच्या जमिनीखालील ट्रॉकिंगचा शोध घेण्यासाठी या प्रणालीचा उपयोग केला जातो. ही प्रणाली 1200 मीटर खोलीपर्यंत जमिनीचे थर स्कॅन करते. हे पाण्याची घनता आणि प्रकार, म्हणजे त्याच्यामध्ये ताजे पाणी आहे, खारट पाणी आहे, खूप खारट आहे किंवा त्या पाण्यामध्ये कोणकोणते ग्रेडियंट्स आढळतात हे सुद्धा डिस्प्ले करतं. त्याच्यामुळं मित्रांनो, जर आपल्या शेतीबरोबरच तुम्ही जोड व्यवसाय म्हणून जर ही मशीन घेतली आणि शेतकऱ्यांना जर तुम्ही पाणी शोधण्यासाठी जर मदत करता तर एक पॉईंट शोधण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 हजार रुपये आकारणी केली जाते आणि याच्यामध्ये तुम्ही जे पाणी शोधणार आहे ते 100% ॲक्युरेसी असते, त्याच्यामुळे कुणाचाही बोट किंवा वीर फेलणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंटमध्ये कळवा आणि माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.